हे आईस्क्रीममध्ये सापडलेलं ते बोट कुणाचं याचा अखेर उलगडा झालाय. मालाडमध्ये आईस्क्रीममध्ये सापडलेलं ते बोट कंपनीच्या असिस्टंट ऑपरेटरचं असल्याचं स्पष्ट झालंय. डीएनए रिपोर्टनंतर याबाबत शिक्कामोर्तब झालेलं आहे. पॅकेजिंग करताना ही दुर्घटना घडलेली होती, तर याच कंपनीचं जिथे पॅकेजिंग होतं त्या ठिकाणी म्हणजे फॅक्टरीत जातही तपास करण्यात आलेला होता. आईस्क्रीममधलं ते बोट कुणाचं यासंदर्भात कंपनीतील कामगारांचीही चौकशी झालेली होती. अखेर ते कंपनीच्या असिस्टंट ऑपरेटरचं असल्याचं स्पष्ट झालेलं आहे.